मुंबई गोवा महामार्गावरून ठाकरेंनी टीका केली सोळा वर्षांपासून महामार्गाचं काम प्रलंबित आहे असं ते, ते म्हणाले रस्त्यासाठी फडणवीस गडकरींना फोन केला असं राज ठाकरे म्हणत आहेत रस्त्याच्या दुर्दैचे दुर्दशेविषयी दुर्द जी दुरवस्था झालेली आहे त्याविषयी मी दोघांना माहिती दिली दोघांशी बोललो असंही राज ठाकरे म्हणाले ठेकेदार का पळून गेले असाही प्रश्न मला पडला असंही राज ठाकरेंनी म्हटलंय मुंबई गोवा महामार्गाचं काम इतकी वर्ष रखडलेलं काय यावरून भाष्य केलं मी मागच्या वेळेला जेव्हा आलो मी या कोकणाच्या रस्त्यावरनं दोन हजार सात साली दोन हजार सात मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू झालं अजून पूर्ण होत नाहीये काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत तुमचे खासदार कुठे आहेत तुमचे आमदार कारण त्याच त्याच लोकांना सतत तुम्ही निवडून देत आहे त्यांना फरकच पडत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की अरे काम केलं काय नाही केलं काय ही माणसं आम्हाला निवडून देणारच आहेत मी म्हटलं नितीनजी म्हटलं मी आत्ता त्या मुंबई गोवार आपल्या पुण्या गोव्या रस्त्यावरनं आलो म्हटलं काय हालत झाली म्हटलं त्या रस्त्याची इतकी वर्ष झाली म्हटलं रस्ता पूर्ण होत नाही मला म्हणाले काय करणार त्याचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले पळून गेले ज्यांना आजपर्यंत तुम्ही निवडून दिलं त्यांच्यापैकी एकांतरी विचारलं का हे पळून कसे गेले का गेले हा रस्ता का नाही होत कारण या लोकांना फक्त तुमच्याशी मतदानाशी फक्त निगडीत हे संबंध विषय आहे तुमचा मतदान करा मोकळे व्हा आमचे आम्ही तुमचे तुम्ही